काही शब्द जर तुम्हाला वाटत असेल करा, मला 2 महिन्यात राज्यसभा घेतो.
मग उद्या बाकी जय श्री Right there.
आपण सर्व मंडळी गेल्या दोन वीस तासापासून आपल्या ताईची वाट पाहतात आणि मला या सर्व गोष्टीची जाणीव आहे की आपलं विशेषतः महिला असतील इतर सर्व तरुण मंडळी असतील या सर्वांचं नवीन ते रानावर विशेष प्रेम आहे हे वडील रंगईच्या मतदानातून दिसलं आणि सोबत त्यांच्या स्वागतातून सुद्धा हे दिसते. नवनीताई रानांचा हा दुसरा दिवस आहे दर्यापूरच्या दौऱ्याचा, पण आज नेमका दौरा कशासाठी आहे? काही आपली आता सध्या काही निवडणूक नाही आहे, तुम्हाला काही मतदान मागायला कोणी आलेलं नाही किंवा मग ताई नेमक्या तुमच्या सोबत बोलण्यासाठी कशासाठी आल्या या विषयी? तर आता लोकसभेला आपण सामोरं गेलो, काहींनी जिल्हाभर मोठ्या प्रमाणात लोकांचे विषय असतील, महिलांचे विषय असतील, सर्व कोकणी गल्ली ते दिल्लीपर्यंत अमरावतीचं नाव संपूर्ण देशात गाजवलं. मग अशा परिस्थितीमध्ये अशा परिस्थितीत त्या आजारांनी दुर्दैवी त्यांचा पराजय झाला आणि त्या पराजयात आज अशी परिस्थिती आहे की आपण ग्रामपंचायतला सुद्धा जर पडलो तर दोन तीन महिने आपण घराचा दरवाजाही उघडत नाही. कोणी आलं त्याला विचारत नाही, पाहिलं तर गौरव अशा परिस्थितीत जिल्हाभर काम करत असताना काम केल्यावर एवढा मेहनतीनं काम केल्यावर जेव्हा पराजय पत्रात येतो तरी काही जर आता आभार म्हणून निघालेले आहेत. जो व्यक्ती निवडून आला किंवा एखादा व्यक्ती आमदार खासदार होतो तोही पराजित झाल्यानंतर किंवा विजयी झाल्यानंतर जनतेचा आभार मानायला येत नाही, परंतु नवनीताई राणे हा एकमेव अशा नेते आहेत की ज्या ज्या लोकांनी 5,06,000 वर त्यांना मतं दिली त्या मतदारांना भेटण्यासाठी व त्यांचा विशेष आभार मानण्यासाठी ते गावागावात जात आहेत. त्याच अनुषंगानं आज आपल्या वडने रंगळीमध्ये त्या आलेले आहेत आणि त्यांच्या मनातील काही खंत आहेत ते खंत त्यांना तुमच्यासोबत बोलायचे आहे. या जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी काय केलं काही केलं हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. संपूर्ण महाराष्ट्रात नवनीताई राणे हे चांगल्या मनाधिक्यानं निवडून येतील असं वातावरण संपूर्ण देशभर होत, परंतु अशा वातावरणात सुद्धा ताईला दगा फटका झाला. या सर्व विषयात वेळ न घेता मला फक्त एक थोडीशी आमच्या महिला आघाडीच्या तालुक्याच्या उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आलेली आहे. मदन पाटील बायसकर यांना ती आपल्या धळावीच्या कार्यकर्त्या यांना तालुक्याच्या उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती केली. त्यांनी गेल्या 2 तासापासून महिलांना सांभाळलेलं आहे आणि महिला बचत गटाच्या माध्यमातून बाकी सर्व विषयात त्यांचं वडिलांमध्ये चांगलं काम आहे. त्या कामाचं कौतुक म्हणून भारतीय जनता पक्षाच्या महिलांच्या महिला आघाडीच्या उपाध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक आज नवनीताई राणा यांच्या हस्ते त्यांची करण्यात आलेली आहे. येणाऱ्या काळात महिलांवर नवनीताई राणांचं प्रेम पण आहेच आहे, पण नवनीताईचंच नाही तर आता महायुतीचं सुद्धा महिलांचं विशेष प्रेम आहे आणि ती विशेष प्रेम कसं आहे आणि महिलांप्रती त्यांचं सुरेश भाऊ एकंडे हे माजी खासदार सौ नवनीताई राणा यांचं स्वागत करतील. आपण सर्व महिलांचं ताईवर आणि ताईच सुद्धा तुमच्यावर विशेष प्रेम आहे, ते प्रेम कायम दिसत असते, म्हणून मी मनात काही जास्त वेळ घेणार नाही. तुमच्या मनाचे बाजू मी आपल्या जिल्ह्याच्या माजी खासदार
हिंदू श्रेणी रणराकिनी नवनीताई राणा यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या उद्यानवासियांशी चर्चा करावी. गोपाल भाऊ, अमोल दादा, आमचे बाळासाहेब बानखेडे, आमचे मदन काका, नेहर काका, विष्णू काका आणि या गावाची प्रीतीताई ज्यांची आज नियुक्ती झाली आहे आणि आमची हर्षाताई, त्यांचं सगळ्यांचं मनापासून मी आणि सगळ्यात महत्वाची जनता आहे आमची. आमचे जे महिला मंडळी या गावाचे आणि सगळे युवकांना मनापासून या गावाचे सगळे माझे मतदारांना मी धन्यवाद आणि आभार करायला आली आहे. पराभव झाला आपला. 5,06,000 मत घेऊनही सुद्धा आपला पराभव झाला. या गावामध्ये जसा जसा मला पैसे भेटले तसं तसं मी भूमिपूजन केले, मतदारसंघात केले. 5 वर्षामध्ये त्या गेट प्रवेशद्वार धन्यगंगाईचं जे आपण आज उद्घाटन लोकार्पण केलं, मी माझे या पूर्ण 5 वर्षाच्या कार्यकिर्दीमध्ये मी फक्त काम करत गेले. मी राजकारण करणं विसरून गेले आणि राजकारण जर मी केलं असतं तर फक्त 10,000 मी माझं पराभव झाला नसता. चांगली मतांनी मला सगळं माहिती दादा. आपलं पोट दाखवून आपले घर दाखवून कोणाला दुसऱ्यांना मजा घेऊ काय मजा घेऊ देऊ म्हणून परत त्या जुमाने चहा वगैरे दोन बंद करून बसले. चहा बंद करा. हा चहा नका दिले. एवढंच सांगायला आपल्या सगळ्यांची मदत आली. छान जरा 5-10 मिनिटं मी जाऊ शकता. मी जाणार आहे. मला अजून काम आहे. मी जेव्हा खासदार म्हणून नाव पूर्ण देशांना माहीत झालं पाहिजे त्याकरिता प्रत्येक गोष्टी मी माझ्या जिल्ह्यातून गेली आणि देशामध्ये महाराष्ट्राच्या कोणत्याही कोणीमध्ये माझं जर अमरावती जिल्ह्याचं व्यक्ती तिथे गेला ते नाव सांगितल्यावर आपण पहिले आम्हाला सांगायला लागत होता की अकोल्याच्या शेजारी माझं गाव, नागपूर नंतर आमचं मतदारसंघ, अमरावती पडते, 2 तास लागते. जेव्हा मी खासदार झाली त्याच्यानंतर लांबचे नातेवाईकांना सांगायची गरज नाही की आमचं घर कुठे आणि आमचं गाव कुठे आहे. त्या पद्धतीने मी काम केलं 5 वर्षामध्ये दादा. 2.5 वर्ष फक्त माझ्या हातात सापडले. किती 2.5 वर्ष आपले करोनामध्ये गेले तेव्हा त्या आई वडील कोरव आई वडिलांचे चेहरा पाहत नव्हते जर त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले. त्या परिस्थितीत मी काम केलं होतं आणि तेव्हा केंद्रामध्ये जेव्हा मी फॉलोअप केलं केंद्रातून फॉलोअप करून आज याच्यासाठी तुमच्या समोर परत मी आलेली आहे. नाही ते हरल्यानंतर पराभव झाल्यानंतर कोणता व्यक्ती चेहराही दाखवत नाही. निवडून आल्यानंतर चेहरा दाखवत नाही, आभार करत नाही.
इथे पराभव झाल्यानंतर सुद्धा माझे मतदार ज्यांनी मला मतदान केला त्यांचा आभार याच्यासाठी करायला बाहेर निघाली की त्यांना मी कोणाचे भरोसे सोडून कोणाचे त्यांना बाहेरवर मी कशी सोडू शकते त्यांनी माझा विश्वास आणि हेच समजून माझे जोडेही भारतीय जनता पार्टीचे आमचे युवा स्वाभिमानचे जोडेही कार्यकर्ते सगळे एकजुटीने बाहेर निघाले त्यापेक्षा जोडे माझे गावागावात जे माझेकडनं कधी त्यांचा संबंध नाही आला कधी ते मला भेटले सुद्धा नाही ते फोड तिडकी माझ्यासाठी काम केलं तर त्यांना मी वाऱ्यावर कोणाचं भरोसे कोणाचं तोंड पाहायला बघू शकत नाही. आज त्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळ मध्ये परवाच्या दिवशी सगळ्यांनी सोशल मीडियाच्या लोकांनी पाहिलं असं टेक्सटाईल पार्कचं आमचे देशाचे प्रधानमंत्रीनी उद्घाटन केलं पाहिलं ना ते कोणासाठी आहे. 2.5 वर्षामध्ये टेक्सटाईल पार्क सारखं मोठं इंडस्ट्री ज्याच्यामध्ये 10,000 करोडच इन्व्हेस्टमेंट आहे आणि आमच्या जिल्ह्याचे मुलं 2-3 ते 4 लाख मुलांना त्या कंपन्यामध्ये रोजगार भेटेल ती माझी खरी कमाई. मी फक्त एवढंच नाही करू शकली गावागावात तेल निर्माण करू शकली नाही गावागावात सरपंचाला तोडणं उपसरपंचाला विखरून घेणं या जिल्हा परिषदची इथे फूट टाकणं तेवढंच केलं नाही. 3-4 लाख मुलं ज्या दिवशी नोकरीवर लागेल ना त्यांचे घरचे लोकांना जेव्हा महिन्याचे महिने पगार सुरू होईल ना त्या दिवशी खरी आई म्हणून त्यांचं भविष्य बनवण्याचं काम हरमन्स मेडिसिन कंपनी मिळाली जे बी फॉर्म डी फॉर्म करणारे छोटे मुलं आणि त्याचे इलावा जे तिथे लागतील कमीत कमी 4 ते 5 हजार मुलं शिकलेले ज्यांच्या हातात डिग्री आहे त्या मुलांना तिथे नोकरी भेटेल ती कंपनी माझ्या जिल्ह्यात आहे. आज शकुंतला ट्रेन रेल्वे पटऱ्या भिजून गेल्या पटऱ्या ज्या आहेत दर्यापूरला ते बंद पडत आहे ते एवढ्या वर्षापासून ते कोणी करू शकला नाही त्याचे काम पूर्ण केलं आणि येणाऱ्या काही महिन्यामध्ये त्याचे काम सुरू होऊन ती शकुंतला रेल्वे सुद्धा माझ्या जिल्ह्यात परत जावी ते काम करून मी कुठे चुकली मला काही करायला मार्ग नाहीये. आणि या जिल्ह्यामध्ये आपल्या गावामध्ये कमीत कमी 4 ते 5 वेळा मी आली आहे आली की नाही आली. पहिला खासदार होता जे लहान बाळी आणि शेवटचं म्हातारी गावाचं त्याला माहिती की नक्कीच राणा कोण आहे. एकही गावाचं सुटलं नाहीये मेजॉरिटी गावांमध्ये 90% गावांमध्ये मी पोचलेली आहे आणि काही ना काही मी त्या गावाला दिलंच आहे. एकही गाव सुटला नाही आणि तरी जर असे व्यक्तीचा पराभव होत असेल तर आपल्या पोटात जन्म गेलेल्या लोकांचं मुलांचं भविष्य कोण बनवण्याचा निर्माण करण्याचा विचार कर. मॅडम हार केली खासदार तुम्हाला जय श्री छोटे छोटे गावांमध्ये जाऊन जेव्हा मी गेली गेल्या 12 वर्षापासून कंटिन्यू काम करत आहे आणि मी याच्यासाठीच फक्त तुमच्यापर्यंत पोहोचली की दर्यापूर मतदारसंघ मी दत्तक घेतला आता तरी माझी साध्य ज्या पद्धतीने मी काम केलं होत मला वाटत होत की जिल्ह्यांमध्ये जिल्ह्याचे बाहेर सुद्धा सगळे बनत होते की नवनीत राणा कशी पडली म्हणून नवनीत राणाचा पराभव होणं कारण मी नेता म्हणून काम नाही केलं मी आम जनता म्हणून आम जनतेचे मदत राहून मी लोकांची लोकांचे काम करून दिले. सामान्य व्यक्तीचे फोन उचलायचे मी हॉस्पिटल मध्ये गेला तर नवनीत राणाला फोन कोणाचा शिक्षणाचा प्रॉब्लेम तर नवनीत राणाला फोन कोणी बाहेर अटकला तर नवनीत राणाला फोन ऑटोवालाही नवनीत राणाला फोन करत होता त्या पद्धतीने
मी 5 वर्ष या जिल्ह्यासाठी काम केलं आणि फक्त मी तुम्हाला एवढंच म्हणाले इथे आली आहे शकुंतला सारखं मोठं ट्रेनचं काम जे 75 वर्षापासून कोणी करू शकणारी माझे कार्यक्रम केला टेक्सटाईल पार्क आपल्याच मुलांना जेव्हा तिथे नोकऱ्या भेटल तेव्हा तुम्हालाच कळल की नवनीतताई राणा 2.5 वर्षामध्ये काय काय केलं आणि जर नवनीत राणा परत निवडून आली असती तर आमच्या जिल्ह्याचं नंदनवन केलं असतं. मी जेवढी स्ट्रॉंग दिसते माझं मन तुमच्या सारखंच आहे. बाई आहे ना शेवटी, जर आपले 100 रुपये आपण इथे तिथे केले ना संध्याकाळी जेवण थकत नाही. मी तर एवढी मोठी लढाई हारून तुमच्या समोर परत त्याच ताकदीने तुमच्या समोर उभी माझं मन काय म्हणत असत. फक्त मी तुम्ही जेवढे युवा इथे उभे आहे आम्ही सगळ्यांना महिलांना विनंती करेन की येणाऱ्या काळामध्ये जे मतदान इथे होणार आहे, जे विधानसभा लागणार आहे, त्याच्यामध्ये जेही उमेदवार आम्ही उभा करू, ज्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू, त्याला फक्त तुम्ही सपोर्ट करा. दर्यापूर तालुक्याच्या अंदर एक ही चीज आहे, बस तुम्हारी विजय हम सब है. जय श्री राम. आम्ही आप गलती जो हुई है मैडम, अब आप घूमेंगे, अब आप घूमेंगे, अब तक सोए जाओ. मैं आपल्याला फक्त या गावामध्ये 4-5 दादा मी खासदार म्हणून आली आहे. खासदार नव्हती तेव्हाही मी त्याच ताकदीने या गावामध्ये आली. इथे आली हनुमानजीच्या मंदिरात असे किती गाव असान ज्या गावाची दिशाही सांगू शकते, तिथे मंदिर कुठे तेही सांगू शकते, बिहारा कुठे तेही सांगू शकते. या पद्धतीने मी पाठवलं 2300 गाव आहे. आपण तालुक्याचे गावाचे एंट्रन्स आठवून ठेवू शकत नाही, मंदिर लक्षात राहत नाही. मला 2300 गावापैकी किती कशा असे गाव आहे जिथे गेल्याचे आधीच मी सांगू शकते की लेफ्ट मध्ये मंदिर आहे, राईट मध्ये शिवाजी महाराजचा पुतला आहे, की हनुमानजीचं मंदिर कुठे आणि बिहार कुठे आणि बाबासाहेबांचा पुतला कुठे आहे. इथपर्यंत मेहनत करून संघर्ष करून ग्राउंडवर गेली. मी आपल्याला फक्त आज जसं महिला आहे ना, माझे हळदी कुंकू झाले, माझे जे द्यायचं तेही वाटप इथे 2-3 झालं आमचं, जेही झालं मी कधीही कोणाला काहीच म्हणत नाही. फक्त तुमचा आशीर्वाद द्यायला तुमच्या समोर आली आहे. माणसं जर सुधारले तर तलवार वाटायची गरजच पडणार नाही. मी आपल्याला आज फक्त धन्यवाद करायला आली आणि ज्यांचे अंगणात आपण आज उभे आहे या पवित्र स्थानावर मी फक्त आपल्यासमोर याच्यासाठी झाली. आता बरेचसे लोक आले म्हणे खटाखट किती रुपये म्हणे 8,000 आले का कोणाकडे? किती रुपये आले? 1500 रुपये आले लाडकी महिन्याच्या. 70-80% महिलांच्या अकाउंट मध्ये आले आणि जे राहिलेले आहे त्यांची आपला भाऊ सक्का भाऊही राखी बांधते तर म्हणते राखी बांध पहिले सुट्टे पाहते आहे काय नाही तर संध्याकाळी ती. अरे मॅडम फटाकट चॉकलेट खाऊ. वो चॉकलेट में तो कई मतदार जो मुझे प्यार करने वाले ते बरेचसे लोक भटकून त्या बाजूने चालले गेले. म्हणून माझं 10,000 परवा एक मशीन वर जर 4 मत अजून भेटली असते तर मी निवडून आली असते आणि या जिल्ह्याचं भविष्य आणि कोणाचं भविष्य. तुमच्या अंकी झाल्या ज्या दिवशी गड्यात एक पडलं त्या दिवशी आपली जीवनातली सगळी गोष्टी तिथेच राहून जाते. मग आपल्या मुलांच्या भविष्याचे विचार आपल्या सगळ्यांच्या डोक्यात पडते आणि ते भविष्य काही म्हणून बनवण्याचं स्वप्न मी या जिल्ह्याच्या लोकांचं पाहिलं होतं. आता जसं 1500 रुपये आले आमचे केंद्र सरकार राज्य सरकारकडनं शेतकरी सन्मान निधी योजना जे सुरू केली शेतकऱ्यांना येते ना वर्षाचे 12,000 रुपये मग 13,500 लोकांसाठी मी केंद्राकडनं ओबीसीचे घरकुल खेचून आणले होते. आमची नेहमी कंप्लेंट राहील की आमच्या लोकांना घरकुल भेटत नाही, गरिबी असलेले त्यांना घरकुल भेटत नाही, त्याच्यासाठी 13,500 घर मी केंद्रातून खेचून आणले ते सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये भेटले. त्याच्यासोबत जे सन्मान निधी भेटते लोकांनी म्हटलं विरोधकांनी 12,000 रुपये मध्ये काय होते, तुम्ही 1 रुपया तर कोणाच्या हाती ठेवला नाही, तुम्हाला विचारायचा अधिकार नाही आहे. जेही लोकांनी म्हटलं 1500 रुपये मध्ये काय होत
महिन्याचा जे बाया उन्हात चटके घेतात 8-8 तास जे शेतामध्ये राबतात त्यांना विचारा ते 1500 रुपयाचे फ्रीज भेटण्याचं महत्व काय असतं. हे कोण बोलणारे आहे? गोपनजी जे इलेक्शन मध्ये दुष्ट प्रचार करतात, जे चुकीचा प्रचार करतात, हे सगळे लोक तेच बोलणारे आहे. मोदीजी आले म्हणते संविधान संपन. मोदीजी आले संपलं का संविधान? आरक्षण संपलं काय? जागेवरच आहे ना. तुम्ही विचार करा, जे तुमचे अडीअडचणीमध्ये सरकार उभी राहते त्याच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे. एवढीच मी विनंती आपल्याला करण आणि सगळी महिलांना एवढंच मी आश्वासन. मी आपल्याला फक्त एवढंच सांगण्यासाठी आली आहे, मी पदाने आली आहे, सासी अभी बाकी आहे. काही लोकांनी बोला की इनका खतम हो गया है सब. तुमको मेरा यही बोलना रहता है, सूरज ढलता है, डूबता नहीं है. आज सिर्फ ढला है तो सूरज कल जरूर इनके छाती पर निकलेगा. मंडळीला समिती आली होती त्यांच्यासाठी एकदा जोरदार ताड्या मारून त्याचं अभिनंदन. विकासासाठी ते यंग मुलं आले होते, पूर्ण टीम होती, त्यांनी पाठपुरावा केला, अमोल भाऊ पाठपुरावा केला, सगळ्यांनी पाठपुरावा करून ते इथे प्रवेशद्वार बनवला. हे तो अभि सुरुवात आहे, जिंदगी भी बाकी आहे और मेरी लढाई भी बाकी आहे. एवढंच मी सांगते, एकटी नवनीतांना काहीच करू शकत नाही. जर आपला साथ आला तर आपण सगळे सोबत राहिले. आशीर्वाद करतो.